जया बोवळे एबीपी माझाची महाभारत यात्रा आलेली आहे नागपूरमध्ये। नागपूरच्या जनतेचा कौल काय हे आपण जाणून घेणार आहोत। संघभूमी दीक्षाभूमी अशी ओळख असलेली नागपूरची ही भूमी, याच नागपूरच्या भूमीनं अवघ्या भारत देशाला दोन विचारधारा दिल्या आणि याच देशामध्ये याच नागपूर शहरामध्ये या दोन्ही विचारधारा अत्यंत खेळीमेळीनं वावरताना आपल्याला दिसून येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये भाजपनं नितीनजी गडकरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, ज्यांना आता लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपला विश्वास आहे की तिसऱ्यांदा नितीन गडकरी इकडे निवडून येतील, विजयाची हॅट्रिक होईल, मार्जिनचं काही फार टेन्शन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे विकास ठाकरेंनी सुद्धा आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आणि त्याच संदर्भात इथल्या पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे। सगळ्यात आधी मी काँग्रेसकडे जाईन। काँग्रेसचा मला हा प्रश्न विचारायचा आहे की 2019 तुम्ही नाना पटोलेंसारखा उमेदवार नितीन गडकरींच्या विरोधात दिलात, महाराष्ट्रातला काँग्रेसचा एक मोठा चेहरा, यावेळी स्थानिक चेहरा देण्यामागचं कारण काय? स्थानिक आमदाराचा चेहरा नितीन गडकरींच्या विरोधात का दिला? 2019 नाना पटोले होते। यावेळेला काँग्रेस पक्षाने विकास ठाकरे यांना जी उमेदवारी दिलेली आहे की त्यांचा सर्वे त्यांनी केला आणि सर्वे करून नितीन गडकरींच्या विरोधात त्यांना उमेदवारी जे दिलेली आहे ती निवडून आणण्यासाठी, पण ते फारसे इच्छुक नव्हते ही निवडणूक लढण्यासाठी, ऐनवेळी निर्णय झाला असं म्हटलं जात। काँग्रेस पक्षामध्ये कुणी इच्छुक असो की नसो, जे हायकमांडनी दिलेला आदेश त्यांना पाळावा लागतो आणि त्यानुसार विकास भवनना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे त्याच्यामुळे विकास भाऊ हे 100% यावेळेला निवडून येतील। बरं, भाजपकडे येते त्यांना असा विश्वास आहे की विकास ठाकरे 100% निवडून येतील। दुसरीकडे तुम्ही म्हणताय की निवडून आम्हीच येणार, आम्हाला फक्त किती मार्जिनने येणार याचं टेन्शन आहे किंवा त्याचा आम्ही विचार करतोय, 5 लाख पार असा नारा दिला जातोय, काय चित्र असेल? यांचं काँग्रेसवाल्यांचं कसं आहे माहिती आहे का, की खुश रहने के लिए ख्याल अच्छा है गालिब असं जे म्हणतात की मोदींच्या विरोधात बिलकुल देशात वातावरण नाही आहे आणि आम्हाला नितीनजींच्या मार्जिनचं टेन्शन किंचितही नाही आहे। तुम्ही नागपूरच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, नितीनजींनी ज्या प्रकारे काम केलं आहे जनता त्यांच्या सोबत आहे, 100% नितीनजी 5 लाख पार मार्जिनने जिंकून येतील याच्यात आम्हाला काही डाऊट नाही आहे। 4 जूनला निवडणुकीच्या पेटी जेव्हा उघडतील तेव्हा जनतेसमोर हा निर्णय असेल। एक 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 मुद्दा विकास ठाकरेंनी असा उपस्थित केला आहे की जर तुम्हाला 5 लाखांच्या पार मार्जिनची अपेक्षा आहे किंवा विश्वास आहे तर सातत्यानं देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना इकडे काय यावं लागतं? आजही ते या शहरात आहेत। इलेक्शन आहे, इलेक्शन म्हटलं की रॅली प्रचार लोकांपर्यंत पोहोचणं या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात। त्याच गोष्टीचा एक भाग म्हणून नागपुरात देवेंद्रजी असतील तेव्हा ते नितीनजींसोबत रॅली करतात। नितीनजींचं चुनाव क्षेत्र आहे, मतदार क्षेत्र आहे दक्षिण पश्चिम, तिथे ते प्रचार करतात। आज मुख्यमंत्री सोबत आहे, निवडणुकींच्या काळामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीच्या या सगळ्या गोष्टी आहे, आम्हाला डाऊट अजिबात नाही, नितीनजींच्या कामावर जनतेला विश्वास आहे। मी शरदचंद्र पवारगट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगट यांच्याकडे जाते। विश्वास आहे भाजपला पूर्णतः इथे विजयाचा, अर्थात विकासाचं मॉडेल इकडे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, राबवलं गेलंय, या मॉडेलला महाविकास आघाडी कशी टक्कर देणार आहे? बघा, ज्या पद्धतीनं विकासाचं मॉडेल पुढे जनतेपुढे जाण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते, गेल्या 5 वर्षापासूनच नव्हे तर 10 वर्षापासून ज्यावेळेपासून नरेंद्र मोदींचं सरकार देशामध्ये आलं होतं, वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देण्याची यांनी घोषणा केलेली होती, बेरोजगारीचा दर काय, आज रोजगाराची अवस्था जर आपण बघितली, बेरोजगारीचे लोंढे संपूर्ण नागपूरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेपुढे दिसत आहे आणि ज्या पद्धतीने देशामध्ये महागाई वाढली, 300 रुपयाचं सिलेंडर आता 900 रुपयांपर्यंत गेलं, तरी पण मोदीची गॅरंटी देण्याची जी भूमिका मांडली जाते ती भूमिका आता सर्वसामान्य जनताला ती पटत नाही आहे। मोदीची गॅरंटी म्हणजे महागाई, मोदींची गॅरंटी म्हणजे वाढणारी बेरोजगारी, अशा प्रकारची मोदींची गॅरंटी जनतेपुढे यायला लागली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने आपल्या तमाम केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग करून उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि आमचा पक्ष, तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत, उद्धव ठाकरे गट सातत्यानं नितीन गडकरी यांचं कौतुक करत असतो, म्हणजे संजय राऊत सुद्धा ज्यावेळी सकाळी पत्रकार परिषद घेतात नितीन गडकरींवर ते टीका करत नाहीत, उलट त्यांचं अनेकदा कौतुक करताना दिसतात, तर अशा प्रकारे अजातशत्रू व्यक्तिमत्व जेव्हा नितीन गडकरींचं इकडे उभे ठाकतं, महाविकास आघाडी कशी टक्कर देणार?
पहा शिवसेनाच्या बिलकुल उद्धव साहेबांचा हे विचार सतत राहिलेला आहे, कारण की राम मंदिरवर आम्ही ठाम होतो, आम्ही बोलणं काही आणि करणं काही वेगळं आहे. आणि अजातशत्रू जे तुम्ही शब्द वापरला, हे अजातशत्रू कोणी नसतो, फक्त मेट्रोच्या नावावर आणि सिमेंट रोडच्या नावावर असं विकासच्या दम भरणारे. गडकरी साहेबांनी माध्यमाशी सांगितलं की मी प्रचार करणार नाही, मला मतं भेटतील, परंतु आज ते चार चार लोकांना, कारण की विकास ठाकरे हे तळागाळातले व्यक्ती आहेत आणि हे नागपूरचे महापौर आहे. कारण की गडकरी साहेबांना माहीत आहे मोदीची जी तानाशाही आहे आणि नागपूर महानगरपालिकांची जे शाळांची अवस्था आहेत, रोजगार काही झालेला नाही, आणि पुरामध्ये 23 सप्टेंबरला हा नागपूर डुबलेला आहे, हे जबाब द्यावा लागतील गडकरी साहेबांना. आम्ही व्यक्तिगत गडकरी साहेबांना व्यक्तिगत मान्य करतो, ते चांगले माणूस आहे, परंतु विकास नाही आणि मोदीची तानाशाही. विकास नाही नागपूरमध्ये, विकास नाही हे म्हणणं खूप धाडसाचं ठरू शकतं. इकडे रस्ते आहे, मेट्रो आहे, मल्टी लेअर ब्रिज काही. विकासाची परिभाषा काय असते? मेट्रो म्हणून मेट्रोमध्ये जे 20 लाखाचे पिल्लर लावले गेले आहे, ते 70 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये PIL दाखल आहे. भ्रष्टाचार किती आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये, कचरा मिट्टी घोटाला, सिक्युरिटी गार्ड घोटाला, हे सगळे स्टेशनरी घोटाला, यावर मौन आहेत लगातार आदरणीय गडकरी साहेब, त्यांना प्रश्न विचारणार नाही. हाच मुद्दा घेऊन भाजपाकडे जाते की नागपूर महानगरपालिकेनं खूप जास्त भ्रष्टाचार केला आहे. समजा यांची भूमिका कशी आहे माहिती का? 100 चूहे खाके बिल्ली हज को चली वाली यांची भूमिका. 100 कोटीचे घोटाळे यांनी करायचे, 100 कोटीची वसुली यांनी करायची, आणि यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या परिभाषा शिकवायच्या, यांना अजिबात अधिकार नाही आहे. मेट्रो बनवली, ब्रिजेस बनवले, रस्ते बनवले, नव्या कंपन्या आणल्या, डेव्हलपमेंट, यांना अजून विकासाच्या कुठल्या परिभाषा पाहिजे? 2.5 वर्ष यांचं सरकार होतं, सगळे विकासाचे कामं ठप्प पडले होते, कारण की यांची वसुली होत नव्हती, हे वसुलीबाद सरकार होतं, आणि हे आज आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, यांना अजिबात सोबत नाही, जनता त्याला उत्तर देऊनच राहील. वसुलीबाद सरकार असं तुमच्या सरकारवरती आरोप केला, महाविकास आघाडीच्या सरकारवरती. शिवानी दाणी म्हणतात की वसुलीबाद सरकार होतं, 2.5 वर्ष नागपूरमध्ये तुम्ही काही केलं नाही, आणि त्यानंतर जेव्हा गडकरीजींनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली, त्यावेळी नागपूरचा चेहरा मोहरा बदलताना. मी नागपूर महानगरपालिकेला विपक्षाचा नेता होतो, आणि महानगरपालिकेमध्ये यांनी जे 5 वर्ष सरकार चालवलं त्याची पूर्ण इतंभूत मला माहिती आहे, कारण मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे यांची जी स्टँडिंग कमिटी होती त्याच्यामध्ये वसुलीचं काम यांनी केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने नाही केलं. वसुली सरकार हे भाजपचं सरकार आहे. पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला होता की गडकरी साहेबांचे काय लीड राहील, पहिली गोष्ट तर गडकरी साहेब हे जिंकून आलेले आहे. आम्ही जो प्रयत्न करून राहिलो आहे तो गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्यांचं नाव दर्ज होण्याकरता आम्ही प्रयत्न करत. राहिली गोष्ट कॉर्पोरेशनमध्ये हे म्हणून राहिले ना, विरोधी पक्षनेता आमचे मोठे बंधू होते, मग यांनी कधी विरोध केला का? विचारा ना भ्रष्टाचाराला, म्हणजे हे त्याच्यात इन्वॉल्व्ह होते ना, खाण्यामध्ये हे सगळे इन्वॉल्व्ह होते. म्हणजे आता हे सगळे इन्वॉल्व्ह असताना आता तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात? आम्ही नव्हतो त्यांच्यासोबत, बिलकुल नव्हतो. हे होते आजूबाजू. आणि आज ज्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या पार्टीमध्ये आत्ता फूट पडली तेव्हा तुम्ही सोबत सरकार चाललं, त्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी किती काय केलं, काही वाढवलं का, विकास केला तरी काही या महाराष्ट्राचा? आणि यांचे ते प्रवक्ते सकाळी येऊन याला नामर त्याला नामर, अरे तुम्ही नामर जात, तुम्ही काय सांगता तुम्ही नामर नामर द्याला त्याला? तुम्ही जर मर्द असाल तर तुम्ही मेडिकल टेस्ट करा. तुम्ही कोणाला नामर्द, सॉरी कोणाला तुम्ही नामर्द म्हणता? तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या अजितदादांना नामर्द म्हणतो, पाऊल गेला म्हणतो. अच्छा मुद्दा साहेब, मी आपचे सुद्धा इकडे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाते. 2014ला अंजाली दमानी यांना तुम्ही इकडे तिकीट दिलं, त्यांनी मतं घेतलेली होती, त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये खंड का पडला? त्याच्यानंतर आपचा इकडे उमेदवार नाही, कोणतंही जास्त प्रबळ काम इकडे दिसत? आम आदमी पार्टी संपूर्ण देशात काम करत होती, त्यांना आपली बाजू भक्कम मांडायची होती, त्यांना आपला इंटरनल जो त्यांचा संघटन आहे तो मजबूत करायचं होतं, आणि या वेळेला आम आदमी पार्टी हा इंडिया गठबंधनचा एक प्रमुख भाग आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी कुठलाही उमेदवार आपला दिलेला नाही आहे, पण आम्ही पूर्ण शक्ती. अच्छा तुम्ही दिल्लीवर सध्या कॉन्सन्ट्रेट केले असं म्हणायला हरकत नाही, आपण खाली येऊया. खाली काही घोषणाबाजी खूप जोरजोरात सुरू आहे. एकेकाने मुद्दा मांडा, एकेकाने मुद्दा मांडा. मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे जगातला सगळ्यात प्रामाणिक पक्ष आहे
आणि काय म्हणतात त्याला सगळ्यात सुसंस्कारी पक्ष आहे. त्यांना मला विचारायचं आहे की उद्धवजींनी गडकरींना उमेदवार घोषित केलं होतं, आता गडकरी बीजेपीकडनं जेव्हा उमेदवार घोषित झाले तेव्हा तुम्ही समर्थन त्यांना का देत नाही आहे? मग ही दुटप्पी भूमिका नाही आहे का तुमची की गडकरींना तुम्ही समर्थन देता आधी आणि आता काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन देता आणि तुम्ही स्वतःला जगातला सर्वाधिक सुसंस्कारी पक्ष ज्याचे प्रवक्ते संजय राऊत रोज सकाळी येऊन सुसंस्कारी भाषा बोलतात त्यांच्याकडनं सुसंस्कारी उत्तर अपेक्षित आहे मला? हा प्रश्न घेऊन मी जाईन त्यांच्याकडे, तुमच्याकडे येते जरा. 2014 के पहले विलास मुत्ते मार घर में सोए थे, कहां थे 20 साल में सांसद रह के? गडकरी साहब ने 10 साल में से जो काम किया वो कांग्रेस सरकार ने 50 साल में नहीं कर पाया. स्वतः गडकरी साहब बोलता है का विकासाला मत द्या, तो आम्ही विकास ठाकरेला मत देणार. आम्ही आदरणीय पक्ष प्रमुख आहे ताई. हे लोक म्हणतात की काय केलंय गडकरी साहेबांनी मोदी सरकारने, मला यांना म्हणायचं आहे की आज ज्या मुस्लिम महिलांना जे हे मिळत आहे, जे मुस्लिम महिलांना तलाकचं आहे ते कोणामुळे मिळालं आहे? मोदींजींच्यामुळे. गडकरी साहेबांनी काय केलंय? एम्स बेलेलं आहे, त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधा जाणार आहे. मेट्रो सारखी सुविधा दिली आहे, नागपूर सारखा आयएम दिलाय. काय म्हणतात ते काय करू काय? त्यामुळे महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा अजित. भारतात 83% बेरोजगार लोक आहेत, कशाची मोदी सरकार बेरोजगार नोकरी नाही देऊ शकत? कसली सरकार? यांच्या सगळ्या स्कीम फ्लॉप झालेल्या आहेत, एकही स्कीम यांची असफल आहेत प्रत्येक स्कीम. मिहान खाली पडलाय रोजगार कुरे. 10 वर्षामध्ये 12 करोड जनता बेरोजगार झालेली आहे. 24 घंटे पाणी दिन म्हणे कुठे आहे पाणी? मैं शिवानी दानी से ये पूछना चाहती हूँ कि जब 400 का सिलेंडर था तो स्मृति ईरानी ने देश के प्रधानमंत्री को चूड़ियां भेंट में दी थी. अभी 1200 का सिलेंडर तो क्या देना? बिंदिया, लिपस्टिक. मैं यही सवाल मुंह छुपाने के लिए चुनने में मैं यह सवाल जाके पूछती हूँ. एकच मिनिट मला एक गोष्ट सांगा की पहिले हे काँग्रेस सोबत नव्हते, आता मांडीला मांडी लावून बसून काँग्रेस सोबत केजरीवाल बसत आहे. पहिले म्हणे की काँग्रेस पार्टी चोर आहे, बरोबर? गडकरी साहेबने माफी मागा केली नागपूरची जनता. चला तर खाली एक कमेंट अशी आली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नितीन गडकरी आवाहन करत आहेत विकासाला मत द्या आणि त्यामुळे आम्ही विकास ठाकरेंना मतदान करणार. शब्दाचे खेळ आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे. हजारो दिव्यांगांना साहित्य वाटप असेल कोविडमध्ये, रेमडेसिवीरचा इथे प्लांट टाकणं असेल, फंगसची औषधं करणं असेल, फार मोठ्या प्रमाणात काम नितीन गडकरींच्या माध्यमातून झालंय. यांनी किती नारे लावले, किती विकास केला, तर नितीन गडकरी का विकास पक्का है और काँग्रेस का विकास कच्चा है. अच्छा, गडकरींचा विकास पक्का आहे आणि काँग्रेसचा विकास कच्चा आहे असं स्टेटमेंट भाजपकडून आलंय. मला तुम्हाला विचारायचं आहे पुन्हा एकदा की गडकरींना एकीकडे तुमची पार्टी सातत्यानं त्यांचं कौतुक करत असते, त्यांच्या कामाचं कौतुक करत असते, आणि दुसरीकडे आता तुम्ही त्यांच्या विकासाला नावं ठेवताय असं बरोबर आहे ना? गडकरी साहेब जेव्हा धर्मयुद्ध होतं कुरुक्षेत्रामध्ये, दुर्योधनकडे भीष्मपितामा उभे होते, त्यांना सह्यावर लेटावं लागलं ना. आम्ही गडकरी साहेबांना म्हणून राहिलो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, कारण की आमच्या मोदीच्या नितीनच्या विरोध आहे. ते म्हणतात एकीकडे इरिगेशन घोटाळा झाला, अजित पवार हे चक्की पिसिंग, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते पक्षात घेतात आणि जे लोक खरं म्हणून राहिले त्यांना जेलामध्ये टाकून राहिले. ते तर मोदीची आणि तानाशाही, संविधान बचाव हा नारा आमचा आहे, आणि गडकरी साहेब हे त्यांचे उमेदवार आहे मोदीच्या. आमचा विरोध मोदीला आहे, मोदीच्या पार्टीला आहे, मोदीच्या तानाशाहीला आहे, आणि गडकरी साहेब कारण की ते मोदीसोबत आहे म्हणून. या मतदारसंघामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाचं आंदोलन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी ओबीसी समाजाची खूप मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आणि इथे नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी संघानं ओबीसी समाजानं आंदोलनं केली होती आणि त्याचा फटका कदाचित इकडे भाजपला बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. ओबीसी समाजाची नाराजी आणि त्याचा फटका भाजपला 100% त्याचा फटका पडणार नाही. नितीन गडकरी हे सर्व समाजाचे नेते आहे, त्यांनी कधी जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितला नाही, सेक्स बघितला नाही. मोदीजींच्या वर्तणुकीचा परिणाम 100% पडणार. ओबीसींची नाराजी आहे का मतदार? ओबीसींची नाराजी पूर्ण आहे, कारण ओबीसी समाजावर जो अन्याय झाला तो अन्याय मोदी सरकारतर्फे झालेला आहे आणि म्हणून मोदी सरकारवर संपूर्ण ओबीसी समाजाची नाराजी आहे. ओबीसी समाज हा पूर्ण
महा मोदींजी बरोबर आहे, अजित दादां बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचं ओबी समाजाचं कोणतंही आरक्षणाचा कुठेही त्यांना आरक्षणामध्ये म्हणजे त्यांचं आरक्षण कमी होऊ शकत नाही, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणार आहे, हे फक्त यांच्याजवळ विकासाचे मुद्दे नसल्यामुळे आता ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण काढत आहे, कारण की विकासावर कसं बोलतील, यांनी विकास बघितलाच नाही आहे, यांनी विकास कधी केलाच नाही आहे, या भारत देशामध्ये जीएसटी पासून जे कर लागू केलेले आहेत त्या कराचा फायदा किती आहे विचारा नाही यांना। आज हे म्हणतात आणखी एक महत्त्वाचं, आज हे म्हणतात नागपूरमध्ये विकास नाही, यांना विचारा मिहानमध्ये इंडस्ट्रीज किती आहे, नाही मिहानचा म्हणावा तसा विकास अजूनही झालेला नाही, अनेक अनेक पिढ्यांनी वाट बघितली आहे, पिढ्यानुपिढ्या वाट बघितलेली आहे, विकास 167 इंडस्ट्रीज म्हणावा तसा विकास जेवढी अपेक्षा होती तेवढा विकास इकडे झालेला नाही, याचा अर्थ तुम्हाला माहित नाही, हा माझा जो रेकॉर्ड सांगून राहिलो 2 दिवस पहिलेच आम्ही, मिहानचा विकास बिलकुल नाही झाला, फक्त 23 कंपन्या आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक 1 लाख रोजगार, मला एवढं सांगा की 1 लाख रोजगार कोणत्या प्रतिष्ठानमध्ये भेटलेले, आणि त्या युवकांची यादी द्या, आम्ही आपला कॅन्डिडेट वापस घेऊ, 24/7 पाणी हा मुद्दा नसतो का ताई, रोजगार हा मुद्दा नसतो, अर्धा तास पाणी नाही भेटून राहिला, टँकर पुरवठा गडकरी साहेबांचं शहर आहे, मनपाच्या साड्या बंद आहे, लोकांनी शिकवा नाही, रोजगार नाही, मग रोजगार मग विकास, मेट्रो आणि सिमेंट रोड ते पण क्रॅक झालेले आहे, आणखी 80 कंपन्यांचं काम चालू आहे, 80 कंपन्यांमधून एक्सपोर्ट होत आहे, हे माहिती भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे दाखवायचे, वेगळे भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे दाखवत हे सांगतील का आम्हाला, 2004 ते 2014 मियांच्या फाईलीवर बसून होते हे लोक, 2014 मध्ये नितीनजी गडकरी आल्यानंतर मियांची सुरुवात केली, हे सांगतील आम्हाला आज 150 च्या वर कंपन्या मियान मध्ये आहे, एक एक कंपनी येऊ घातली आहे, 167 कंपन्या आहे आणि हजारो लोक तिकडे काम करतात, हा आकडा दिवसेंदिवस 100% वाढेल, 80 कंपनीज ऑन रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये किती लोकांना रोजगार दिला सांगावं जाहीरपणे भारतीय जनता पार्टीने, यांचं ओबीसी बद्दल असणारा प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, मिहानच्या मुद्द्यावरून या मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत, अनेक भाजपचं असं म्हणणं आहे की मिहानमध्ये व्यवस्थित विकास झालेला आहे, मिहानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम होत आहे, तर सर्वसामान्यांपासून विरोधी पक्षातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की मिहानमध्ये जेवढा अपेक्षित विकास आहे तेवढा होऊ शकलेला नाही, आणखी एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन की नितीन गडकरी इथले विद्यमान खासदार आहेत, त्यासोबत देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रातले भाजपचे सगळ्यात मोठा चेहरा मानला जातो ते सुद्धा इथून आमदार आहेत, या दोनही नेत्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये प्रपणाला लागते जर हा मतदारसंघ निवडून आणायचा असेल भाजपला, तर या दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा समोर असताना महाविकास आघाडी काय टक्कर देणार, कशी सामोरी जाणार, बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे आणि ज्या पद्धतीने फोट नाही आपण या मतदारसंघाबद्दल मतदारसंघामध्ये नागपूर लोकसभा मतदार परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला मतदारसंघ हा समतेचा संदेश देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला आहे, हा रिपब्लिकन विचार हिंदुत्वाला नाकारणारा मतदारसंघ आहे आणि एरार येणार निवडणूक देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांची नागपूरमध्ये खूप मोठी ताकद आहे, त्याच्यासमोर तुमचा उमेदवार जो उभा राहतो विकास ठाकरे त्यांचं स्थानिक राजकारणामध्ये जरी वर्चस्व असलं तरी महाराष्ट्रामधली ताकद त्यांच्याकडे नाही, अशा वेळी या दोन नेत्यांची प्रतिष्ठा इकडे असताना काँग्रेस आपला उमेदवार कसा निवडून आणणार, दोन नेते जरी असले तरी नागपूरच्या जनतेने 13 वेळा या नागपूर शहरामध्ये काँग्रेसला निवडून दिलेला आहे, हे फक्त 3 वेळा भाजप आलेली आहे आणि या वेळेला काँग्रेस यांनी जे 10 वर्षाचे सरकारमध्ये राहून जे लोकांवर अन्याय अत्याचार केला, कोणाला ईडीमध्ये टाकलं, कोणावर सीबीआयमध्ये बंद केलं, म्हणून हे हिटलर सरकार जे आहे याला पाडण्याचा निर्णय नागपूरच्या जनतेने घेतलेला आहे आणि विकास ठाकरे निश्चित निवडून येतील, मी पुन्हा एकदा खाली येते मला घोषणाबाजी नकोय, मला सर्वसामान्यांचे प्रश्न हवेत, घोषणाबाजी बंद करा आणि सर्वसामान्यांचे नागपूरमध्ये सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत सांग, नागपूर का इलेक्शन बॅलेट पेपर होना चाहिए,
ये ईवीएम मशीन बंद होना चाहिए और पायलट में बड़े लिखते जो कर रही है। अरे दिल्ली का क्यों नहीं लिया फिर? जब दिल्ली का क्यों नहीं लिया? जब जब ये हाथते हैं ईवीएम पे ठोकरा फोड़ते हैं भ्रष्टाचार करके जेल में। मला लोकांचे प्रश्न हवेत, नागपूर मधल्या जनतेचे प्रश्न काय, नागपूर मधल्या तरुणांचे प्रश्न काय, नागपूर मध्ये रोजगाराचे प्रश्न काय, सर्वसामान्यांचे प्रश्न, कार्यकर्त्यांचे प्रश्न नको। नागपूर मध्ये 5000 पेक्षा शाळा गव्हर्नमेंट स्कूल बंद करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये 5000 पेक्षा महिला गायब झाल्या, गायब, आणि यापेक्षा महिला लोकांना रोजगार नाहीये। मुझे एक सवाल का प्रश्न शिवसेना बताए कि आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी, इनके विचार से उनका बेटा खुद नहीं चल रहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आज उनके पिता के बात नहीं मानता है, उनके आदर्शों पर नहीं चल रहा। माझा प्रश्न प्रशांत पवार साहेबांशी आहे की मेट्रोचा घोटाळा महाविकास आघाडीत होता आणि त्यांनी उचलला, आज असा कोणता बीजेपीकडून लालीपॉप भेटला आहे की ते बीजेपीचे गुणगान करून राहिले? नागपूर में नीतीश के नेतृत्व में 1,00,000 करोड़ से ज्यादा के काम हुए, मियान में 70,000 लोगों को रोजगार मिला। मियान में 70,000 का कौन सा ऐसा कंपनी आके 70,000? मला एक गोष्ट सांगा, हे म्हणता रोजगार नाही आला, 1,00,000 रोजगार मागच्या 5 वर्षात नितीनजींनी दिला, इथे मेट्रो आली रोजगार नाही आला का, इथे मियान आली रोजगार नाही आला का, इथे डसॉल आलं, टाटा आलं, आयटी कंपनी। माझ्याकडे शेवटचं 1 मिनिट उरलेलं आहे आणि अनेक मुद्दे असे आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा बाईट मी ऐकले, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका ऐकून घेतल्या, पण सर्वसामान्यांचं म्हणणं असं आहे की अंडरपास बांधले पण इकडे पुराची समस्या आहे। नागपूरमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आल्या पण इथले तरुण शिक्षणासाठी बाहेर जातात, नागपूर हे यंग सिटी म्हणून ओळखलं जात नाही, त्याच्यासोबत पुराची समस्या खूप मोठ्या प्रमाणात इकडे उभी राहिलेली आहे। या सगळ्यावरती काय तोडगा काढणं अनपेक्षित होतं, नागपूरमध्ये जो पूल आला कोणी अपेक्षा केली नव्हती, नागपूरमध्ये नैसर्गिक आपत्ती ही सहसा येत नाही, त्यामुळे 100% त्याच्यावर नितीनजींच्या नेतृत्वामध्ये 2400 कोटी रुपये नितीनजींनी ते सँक्शन करून आणलेले आहे। अंबाझरी ते अंबोरा नाग नदीवर ते ॲक्च्युअलमध्ये काम करतायत पुढल्या निवडणुकींच्या आधी। पुन्हा येते एक मुद्दा इकडे असा उपस्थित केला जातो की एकाच वेळी अनेक विकास कामं नागपूरमध्ये सुरू असल्यामुळे नागपूरमध्ये जी रस्त्यावरून चालणारी जनता आहे, त्यांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागतो एकावेळी अनेक विकास कामं सुरू असल्यामुळे। एकंदरीत संपूर्ण विकासाची कामं संशयाच्या भवरात अडकलेली कामं आहेत। माझ्या बाजूला सहकारी उभे आहेत, पूर्वाश्रमीचे आमचे मित्र आहेत, यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन मेट्रो हा भ्रष्टाचाराचा अड्डा कशा प्रकारचा झाला अशा प्रकारची अनेक उदाहरणं मांडण्यात गेली आणि ज्या पद्धतीने सिमेंटीकरण या शहराचं चाललं आहे, मला अजूनही आठवतं अनेक वर्षापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे लोक सिमेंट रस्त्यांना पर्यावरणाला धोकादायक किती असाय, गळा फोडूफोडू भाषणं द्यायची, आता हीच माणसं सिमेंटीकरण या देशात येतलं। ठीक आहे, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती भाजप आपली निवडणूक नागपूर लोकसभा मतदारसंघातली निवडेल लढेल एवढं मात्र निश्चित आहे, पण एकावेळी अनेक विकास कामं सुरू असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो असाही एक मतप्रवाह आहे। मिहान औद्योगिक वसाहतीचा मुद्दा इकडे महत्त्वाचा आहे, त्यासोबतच अनपेक्षितपणे जो पूर येतो त्या पुराचं नियोजन कसं करायचं हा इथल्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे। नागपूरमध्ये शैक्षणिक संस्था आहेत पण नागपूर शहर अजूनही यंग सिटी म्हणून ओळखलं जात नाही, इथले तरुण रोजगारासाठी शिक्षणासाठी अजूनही बाहेर जातात, हे अनेक मुद्दे सिम्बॉयसिस उघडलं, एम्स आलं, IIIT आलं, नर्सिंग मुंजी येत आहे, साई येत आहे, नव्या शिक्षण संस्था इथे येत आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते आहे, हे ट्रान्झिशनचा वेळ आहे, हा ट्रान्झिशन पिरियड आता सुरू आहे, आगामी काळामध्ये नागपूरमध्ये बदल दिसून येईल असा विश्वास भाजप व्यक्त करत आहे। अर्थात नितीन गडकरी हॅट्रिक करणार, किती मार्जिनने ते निवडून येणार याची उत्सुकता आहेच, पण त्यासोबतच विकास ठाकरे नेमका काय करिश्मा या मतदारसंघात दाखवतात, विकास ठाकरेंना किती पसंती मिळते, या सगळ्याची उत्तरं 4 जूनला महानिकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहेत, समोर येणार आहेत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा रामेश्वरम ते अयोध्या। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा नागपूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।